म्हणजे असं ज्या दह्याकडे आपण बघत होतो, ज्या दोधाकडे आपण बघत होतो, त्या ग्लोरी दिसत होतं का तुम्हाला? नव्हतं. नव्यानेच समोर आलं घुसळल्यावर. काय झालं? नव्यानं हो की नाही, ताक घुसळलं म्हणजे काय होतं? लोणी एकदमच समोर येतो. अरेच्छा, हे आता नव्हतं आणि इथं कसं आलं? हां, नवमेव नीतम, नव्यानंच समोर आलं. म्हणून त्याला काय म्हणतात? नवनीत. समजतंय का तुम्हाला? बघा शब्दात शब्दाची गंमत कशी असते. ते नवनीत आहे म्हणजे नव्यानं समोर आलं. होस लोणी. आता हे नवनीताला नवनीत म्हणत होते संस्कृतात पूर्वी. मग लोक म्हणायला लागले की त्याच्या जरा म्हणायला खूप वेळा जीभ इकडं तिकडं करावी लागते, त्याच्याऐवजी जरा गडबड गोंडा करावा. म्हणून त्यांनी नवनीतीचं काय केलं? लोणी. आता लोणी शब्द म्हणताना कसा शुद्ध म्हटल्यासारखं वाटतं की नाही तुम्हाला? वाटतं की नाही? पण तो शुद्ध नाही आहे. तो घसरगुंड शब्द आहे. घसरगुंड म्हणजे नवनीत म्हणता येत नाही म्हणून जीभ घसरली आणि त्याचं लोणी झालं. होय का नाही? मग आमच्याकडे खेड्यात गावाकडचे लोक त्याला काय म्हणतात? लोणी. काय म्हणतात? लोणी. मग सगळे तुम्ही सहाशे पेटीतली मंडळी असता की नाही? हे लोणी म्हणतो. परंतु लोणी हे लोण्यापेक्षा जास्त शुद्ध आहे. होय की नाही? हे असलं डोकं करायचंय काय? पण लोणी हे जास्त शुद्ध आहे की नाही? कारण ते नवनीतच्या जवळच आहे. नवनीत मध्ये कोणता नकार आहे? नळातला नकार आहे. हो की नाही? पण तुम्ही लोण्यामध्ये बाणातला नकार आणला. म्हणून नवनीत म्हणजे नव्यानं वर आलेलं. ते त्या सगळ्या घडाभर ताकातलं घेण्यासारखं आहे. काय आहे? सारम आहे, सार आहे. आणि त्या नवनीतातलं सुद्धा जरा गरम करून कढवून घृतम तूप. समजलं? ते तूप घेण्यासारखं आहे. आणि मग लोक म्हणतात अरे घृतम वै आयुः. काय म्हणतात? घृतम वै आयुः म्हणजे ते तूप खा म्हणजे रूप दिसत. हो की नाही? म्हणजे ते सार आहे. आता ज्याला बावळट असेल ना तो त्या दुधातलं पाणी पिईल. असं घ्यायला पाहिजे ते तूप. तुपातून रूप म्हणजे आयुष्य. वा की नाही? आता ही जी बुद्धी आहे की सगळ्यातलं काय घ्यावं. आता आम्हाला मात्र असं वाटतं की भूक लागली, जे असेल ते खावं. पुन्हा रिकाम्या जागा ही पोटात जागा आहे ती कशाने तरी भरली. मग ती तुम्ही मॅगीने सुद्धा भरू शकाल की नाही? भरताच. आणि वडापाव त्याने सुद्धा भरतात. आता हे जे पोट भरणं आहे ना ते बुद्धीचं लक्षण नाही आहे. बुद्धीचं लक्षण काय? की मी खातो का याचा विचार करणं. काय करणं? खातो का याचा विचार करणं. आणि मी जे खायचंय ते यासाठी की मला शरीराला शक्ती आली पाहिजे. मग विचार करणं की शक्ती कशाने येते? ही मॅगी खाली, हा पिझ्झा खाल्ला, हा बर्गर खाल्ला, हा वडापाव खाल्ला, काय होतं? असं फुगतो माणूस आणि जिना करताना असं करतो की नाही? म्हणजे त्यांनी पोट भरलं, यांनीही पोट भरलं. पण या दोघांच्या खाण्यामध्ये तल्लख कोण होता? त्याला काय खायला हवं आणि कधी खायला हवं आणि कसं खायला हवं हे कळलं. समजलं? तेव्हा जो रिकाम्या जागा भरतो तो बुद्धू, आणि जो नेमकं वेचून गरजेचं ते खातो तो बुद्धिमान. आता बुद्धू आणि बुद्धिमान फरक आहे. तर त्यालाच बुद्धी त्यांनी वापरली. म्हणजे त्यांनी बुद्धी कशाची वापरली? त्याला म्हणतात विवेक बुद्धी. काय म्हणतात? विवेक बुद्धी. विवेक म्हणजे वेगळं वेगळं वेचणं. हो की नाही? हे खायला बरं लागतं, हे खायला बरं लागतं, हे खायला कदाचित वाईट लागतं, परंतु यातलं शहाणपणाचं कोणतं आणि वेडेपणाचं कोणतं हे ज्याला वेगळं वेचता येतं तो विवेकी. आणि अविवेकी म्हणजे नुसता आवसतो आणि आत्मसात करतो.
मग तुम्ही पुस्तकाची पानं संपवा की पंक्तीतली पानं संपवा नाही. आणि म्हणून नुसता पोट भरे हा काही खरं नाही. तर ज्याला सत्व कळतं, जे टिकणार आहे ते कळतं, तो बुद्धिमान, बुद्धीचा वापर तो करतो, तो सगळं समोर तो दिसतो, त्याच्याकडे बघत राहत नाही. ज्याला मला लक्ष्य जे आहे तेवढंच त्याला दिसतो, बाकीचं त्याच्या डोळ्यापर्यंत जातो. तुम्ही नाही का आहोत, सकाळी सकाळी परीक्षेच्या दिवशी तुमची टाईटली येते आणि म्हणजे ए दादा अमुक तमुक, तर तुम्ही म्हणजे बाजूला हो मला तुम्हाला मला माझं वाचून म्हणजे काय अपास्य फलगू, जे फालतू आहे जे आत्ता गरजेचं आहे ते बाजूला टाकलं. आणि मग तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर फक्त तेवढं दिसत असतं, एक आता माझ्या डोक्यात एवढा एक आहे, हे बुद्धिमान माणसाचं लक्ष. पण असे काही भावडे भाबडे लोक असतात, ते सकाळी बघतात परीक्षेच्या दिवशी सकाळी पुन्हा पुस्तक घेतात, मुखपृष्ठापासून सुरू करतात वाचायला, पहिला धडा वाचला, दुसरा धडा वाचला, तिसऱ्याला जांभई आली, चौथ्याला त्याला कंटाळा आला, पाचव्याला तो उठला. म्हणून प्रश्न जर पुढच्या धड्यांमधला आला की तो एक गचकलाच, कारण तो पुढपर्यंत पोचतच नाही. पहिल्या दोन तीन धड्यापर्यंतच त्याची झेप जाते आणि त्याला कंटाळा येतो. आता हे त्याला आधीपासून माहिती आहे की नाही कंटाळा कधी येतो, तर त्याच्या आत सगळं साराचं आलं पाहिजे ना. मग सार कशात आहे ते त्याने आधी बघून ठेवलं पाहिजे की नाही. मग परीक्षेच्या आधी त्याला कळलं पाहिजे की ह्या मला 25 धडे आहेत आणि 25 धड्यामधलं हे महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं मी नोंदवून ठेवलेलं आहे आणि मला परीक्षेच्या दिवशी सकाळी फक्त 1.5 तास मिळणार आहे, 1.5 तासात वाचून माझ्या आठवणीला आणि समजुतीला पुरेल एवढं सगळं मिळालं पाहिजे असं म्हणतो तो. बाकीचं सगळी पानं सोडून देतो. परंतु बुद्धू माणूस म्हणतो पुन्हा पहिल्यापासून सुरू करतो, पहिला धडा पाठ, दुसरा पाठ पाठ, तिसऱ्याला कंटाळा, चौथ्याला मेलाच, फार काही नाही. असं होतं की नाही, म्हणजेच याला डिस्क्रिशन, इंग्रजीत त्याला शब्द काही आहे डिस्क्रिशन, त्याला फरकच करता येत नाही. तो सब घोडे 12%, ऐकले तुम्ही, सब घोडे 12%, त्याला सगळे सारखे वाटतात, पण जगात असं काही सारखं नसतं. माणसं भेटतात माणसं, ती माणसं सगळीच आपली वाटतात काही जणांना, पण सगळी तशी असतात का? तुम्हाला माणसं वाचता येतात? मला येतात बघा, जायंट्स स्टेडियम का काय, जायंट स्टेडियम बघा, हा माणूस वाचला तुम्हाला, रोका प्लेयर, हा प्युमा, अलीकडं असं वाचावं लागतं. पूर्वी गंगा भागीरथी, गंगा भागीरथी असं आलवणावरती छापलेलेलं असायचं बघा, विधवा स्त्रियांना वस्त्र असं त्याच्यावर राम 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 किंवा असं गंगा भागीरथी असं लिहिलेलं असायचं. पण हे वाचणं वरवरचं वाचणं आहे हो, वाचायचं असं की हा लेखाचा हा दिसतो बंब्या पण भलताच शार्प आहे हो, त्यांना काय त्याला मर्माची गोष्ट कळते हे मला कळलं पाहिजे. माणसं वाचता येत नाहीत लोकांना, येते का? नाही येत. त्यांना हाई आणि हाई सारखा होता तो बघा, यालाही डोळे आहेत, त्यालाही डोळे आहेत, याला कान आहेत, त्याला कान आहेत, अरे पण याचे कान लांब आहेत, लांब आहेत म्हणजे त्याला खोलवरच ऐकायला येत. गणपतीचे कान कसे आहेत? सुपासारखे आहेत. तुम्ही म्हणजे हे काय आपला धर्मन, काय आपला देव, हे एवढे कान. पण दोस्तो ते एवढे कान कशाची खूण आहे माहितीये का? त्याला बारीक सुद्धा ऐकू येत, बारीक सुद्धा ऐकू येत. आपल्याला काय होतं, डीजे लावला तरच गाणं कळत. आपल्याला समोर येणारा माणूस जो पुढं पुढं करतो तोच खरा वाटतो, तो येतो आपलं कौतुक करतो, हा तुम्ही किती छान आहे, वा तो वा हा मला कौतुक करतो, हा माझा माणूस आहे. प्रत्यक्षात तो मनात काहीतरी कावा ठेवून माझ्याशी वागायला आलेला आहे हे कळायची बुद्धी, पुन्हा बुद्धीचा संबंध आला, ही काही माझ्याजवळ नसते. म्हणून मला माणसं नीट वाचता येत नाही, सगळीच माणसं सारखी वाटतात. पानं नीट वाचता येत नाही, सगळीच पानं महत्त्वाची वाटतात. मला समोरचं दृश्य नीट पाहता येत नाही, त्यातलं माझं काय, मला उपयोगाचं काय हे कळता येत नाही. बुद्धी ही आजचं काय आणि उद्याचं काय याचाही विवेक करू शकते. आज बरं वाटतं ते उद्या खरं नसतं. मग मला काय शोधून ठेवायचं आहे की मला शेवटपर्यंत उपयोगाचं काय आहे, उद्यापर्यंत माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत उपयोगाचं काय आहे हे कळण्याची अक्कल परमेश्वरा लवकरात लवकर दे. परमेश्वराला अशी प्रार्थना करायची
सगळेच लोक प्रार्थना करतात, हात जोडून उभे राहतात, म्हटलं देवा मला मेवा दे, हो की नाही? देव त्याला मेवा देतो पण त्यानं तो फक्त लठ्ठ होतो. पण त्यावर देवापुढे मागायचं काय, तर मला बुद्धी दे, तिथून पुढचं मी बघेन. काय मागायचं? पण काही लोक काय होतात, बुद्धी मागायच्या ऐवजी मेवा मागतात, डायरेक्ट रिझल्ट पाहिजे. पण बुद्धी दिली तर काय होतं, मला एकदा देवाने बुद्धी दिली की पुढचं मी बघून घेईन, म्हणजे मला कळायला लागू दे, मला उलगडा होऊ दे, माझी बुद्धी चालू दे. हे काय भांगडे हो, डोकं चालणं. अहो चालणं याचा अर्थ असा की जे समोर आलं तर घ्यायच्या ऐवजी जे मला पाहिजे ते घ्यायला जाणे. तुम्ही जाता की नाही जत्रेत, या आठवडा बाजारात किंवा मॉलमध्ये जाता, मग तिथे जो झगझगीत उजेडात आहे तोच माल घेता का? नाही, बरेच तेच जातात. अय छान छान स्टॉल मांडलाय, अरे लेका तुला फसवण्यासाठी ते छान केलंय, कळतं का आपल्याला? नाही, आपलं डोकं चालतच नाही, तिथेच खेळून राहतं, हो की नाही? आपलं डोकं कुठं खेळून राहतं? ज्याची ज्याचा झगमगाट जास्त, ज्याचा आवाज जास्त, जो फारच बनाट आपल्याला सांगतो, तिथं डोकं खेळून राहतं. व्हायला काय पाहिजे, अरे मी इथं का आलोय, ते कुठं आहे? म्हणजे तुम्ही डोकं चालवत नाही, हातपाय तर नाहीच नाही पण डोकं सुद्धा चालवत नाही, जे येईल ते घेता. ज्याची जाहिरात भन्नाट ती वस्तू आम्ही घेणार. आणि मग चलाख लोक जास्त भन्नाट जाहिराती करतात, करतात की नाही? भन्नाट जाहिरात कोणती? की ज्या जाहिरातीची जिंगल की नाही माझ्या कानामध्ये सतत राहते, मालिकेची जिंगल, वस्तूची जिंगल, स्लोगन माहिती आहे तुम्हाला, ते घोकून घेतात नवनीत गाईड सारखं. थंडा मतलब अरे कोका कोला, हा अशी जाहिरात ऐकली की नाही तुम्ही? नाही, ती आता फार जुनी झाली की काय? बहुतेक ती जुनी झाली. म्हणते काय, मला गार काही प्यावासं वाटलं की मी काय प्यावं, कोका कोला प्यावा. आता ते कोका कोला म्हणजे तपकिरीचं ते पाणी, त्यात काय चव आहे का ढव आहे हो, पण जाहिरात किती जोरात. म्हणजे शाहरुख खान पितो, अरे शाहरुख खान पितो त्याला काय येतं रे का, तो दुसऱ्याचे वाक्य म्हणतो आणि पैसे घेतो, ओके? नाही आहे का जाहिरात? अरे कोणाचं ऐकावं, शहाण्याचं ऐकायला हवं की नाही तुम्ही? पण नाही, बहाण्याचं ऐकतो आपण, तो बहाणा करतो की मी खूप शहाणा आहे, तो शाहरुख हा आपल्याला फार वाटतो, बाबा शाहरुखनं केलं. आता लाख माधुरी दीक्षितनं कढई घासून चकचकीत करून दाखवली आणि ती असं म्हणाली की ही कढी कढई घरी ने ने, तुम्ही न्यायला पाहिजे का तिला कढईतलं काय कळतं का? पण माधुरीच्या नावानं कढई चकचकीत करणारे जे लोक चलाक असतात ते तुमचं डोकं गायब करतात. म्हणजे तुम्हाला निर्णय करायला विवेकाला जी सवय असते ती घालून टाकतात, बधीर करायचं, हिप्नोटाइज करायचं. काय करायचं? हिप्नोटाइज करायचं, म्हणजे बुद्धी झाली गेली कामातून. आणि म्हणून जो चलाख माणूस असतो, जो तल्लख माणूस असतो, जो हुशियार खऱ्या अर्थाचा असतो, तो या गजबजाताच्याकडे वाहवत जातच नाही. समोरच्या माणसातला शहाणा कोण, उपयोगाचा कोण, माझा कोण, भला कोण, खरा कोण, तो हुडकतात. आणि बुद्धू लोक जाहिरातीच्या गजबजाटा मागे जातात. काँग्रेस का हात आम आदमी के साथ असं समजा जाहिरात वाचली, अरे हा हात काल कुठं होता, कुणाच्या खिशात घातला होता हे लक्षात येत नाही. खूप जाहिरात पाहिली दिली त्याला मत, पण तो विचारी असतो, तो हा इतिहास पडताळतो आणि म्हणतो की नाही हे लेको तुम्ही आता तुम्हाला आठवण झाली काय माझी, असं म्हणतो की नाही? म्हणजे जाहिरातीने न बोलणारा, समोर आलं त्याला लगेच हो न म्हणणारा, विचार करणारा, स्वावलंबी स्वतंत्र अशी साबूत बुद्धी असलेला जो असतो तो महत्वाचा आहे. आर्य चाणक्याची गोष्ट तुम्हाला माहिती असते, चाणक्याने सांगितलं की सगळं जाऊ दे माझं,
परंतु बुद्धिस्तु मागान मम, माझी बुद्धी जाऊ देऊ नये. मग ती बुद्धी साबत असली की मी पाहिजे ते पुन्हा मिळवीन, त्या बुद्धीला महत्व आहे. आणि बुद्धी म्हणजे काय? स्मरण शक्ती नाही बरं का, बुद्धी म्हणजे आकलनाची शक्ती. समजलं पाहिजे, वेगळं वेगळं विचार करता आला पाहिजे, विवेक करता आला पाहिजे, डिस्क्रिप्शन करता आली पाहिजे, वर्गीकरण करता आलं पाहिजे. वेगळं करताच येत नाही. आमचं कपाट उघडा, सगळं धडाधडा अंगावर पडतं. कारण आम्ही काय करतो, इथलं उचलतो आणि कपाटात कोंबतो. अरे त्याच्यामध्ये वर्गीकरणच करत नाही. वर्गीकरणाला काही अक्कल लागते की नाही? एकाच कप्प्यामध्ये बूट, कॉस्मेटिक, पुस्तक, कपडे असं सगळं समजा तुम्ही कोंबलं आणि मग कसं घर सगळं आवरल्यासारखं दिसतं. आतून ते किती असतं? अनावर असतं. ओके नाही, म्हणजे तुम्हाला फरकच करता आला नाही. चपलांच्या जागी चपला, कपड्यांच्या जागी कपडे, पुस्तकांच्या जागी पुस्तकं, त्यातलं महत्वाचं काय आहे हे कळलं पाहिजे. मी माझ्या घरामध्ये मी जिथं झोपतो तो असा डबल बेड जो आहे त्याच्या दोन्ही बाजूला आणि उशाला अशा तीन बाजूला पुस्तकं रचलेली असतात. आणि आमच्या घरात रोज युद्ध चालू असतं. हे काय ही पुस्तकं सगळी होत नाही? मी म्हणलो मला कधी वाटलं ना तर या विषयावरचं पुस्तक असं मला हाताशी पाहिजे असं मी ठेवलेलं असत. आमच्या घरातले म्हणत काय हे ठेवलं. मी म्हणलो मला त्यानंच सुरक्षित वाटतं. माहितीये सुरक्षित म्हणजे काय? व्यवस्थित, फॉर्टिफाईड, फाईनली फॉर्टिफाईड, सुरक्षित. की असं वाटतं की हे मला हवं त्यावेळेला पाहिजे. मग ती हे पुस्तक ते पुस्तक आता सगळी भोवताली ठेवता येत नाही, पण त्यातली वेच तो खूप पुस्तकं छापतात म्हणून मी सगळी विकत घेऊ का? नाही घेत. मग मी काय करतो? मी निवडतो पुस्तकं घ्यायची कोणती ते सुद्धा मी निवडतो, ती कुठं ठेवायची ते सुद्धा मी निवडतो. मला हवं उपयोगाचं असेल त्या ठिकाणी ठेवतो. म्हणजे पुस्तकातलं वेचावं, माणसातलं वेचावं, समोरच्या परिस्थितीतलं वेचावं, ताटातलं वेचावं, वाटेतलं वेचावं, हे वेचण्याची जी बुद्धी आहे त्याला म्हणतात बुद्धिमत्ता. म्हणजे मला विवेक करता येतो, मला आजचं उद्याचं परवाचं कळता येतं. आजचं कळलं हे पुरेसं नाही, मला उद्याचं सुद्धा कळायला हवं, परवाचं कळायला हवं. लोक म्हणतात अहो त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की हे फार फायद्याचं आहे. मग नंतर काय झालं? नंतर असं लक्षात आलं की त्याच्यातून मी खड्ड्यात गेलो. तुम्हाला माहिती आहे आपण जो प्रबोध उद्योग म्हणून चालवतो या सभागृहाचं नाव काय आहे? प्रबोध सभागृह. ते त्या प्रबोध उद्योगाच्या मुळे नाव दिलेलं आहे. त्या प्रबोध उद्योगामध्ये लोकांना गुंतवणूक करायला मदत करतो. तर अनेक लोक असे असतात की त्यांच्याजवळ जे पैसे असतात ते कुठल्या तरी चुकीच्याच ठिकाणी घालतात, फसतात आणि मग माझ्याकडे येतात. ओ रामो याने माझे एवढे लाख रुपये बुडवले. अरे तुम्हाला आधी कसं लक्षात आलं नाही? अरे ओ तो मला पहिल्यांदा तो असं म्हणाला एवढे पैसे हे घ्या याच्यावरती तुम्हाला मिळालेलं व्याज 19% मिळालं. अरे म्हटलं एवढी हातच्याला की तुम्हाला कळली नाही? जो 19% व्याज देतो तो तुमचं मुद्दलच खायला बघतोय हे तुम्हाला का कळलं नाही? कळत नाही. कारण पहिल्यांदा दिसतो ते खरं वाटतं, उद्याला काय होईल याचा विचार कोणी करत नाही. उद्याचा विचार करायला जी भविष्यदृष्टी लागते त्याला बुद्धी म्हणतात. म्हणजे बोध झाला नाही, खूप जाहिरात होती तो खूप गोड बोलला. अहो किती गोड बोलला. अरे म्हटलं गोड बोललाच पाहिजे. त्या टिळक रोडला एक पाटील भाजीवाला म्हणून भाजीवाला होता, त्याची गोष्ट मी नेहमी सांगतो. तो पाटील भाजीवाला आजोबा अतिशय गोड बोल्या होता आणि मला इथून पाठवायचे जा भाजी घेऊन ये. मी गेलो की तो म्हणायचा थांबा मी तुला चांगली भाजी निवडून देतो. मला वाटायचं काय छान आजोबा आहे बा, आपल्याला निवडून देतात. मी आपला पिशवी घेऊन उभा, मग तो त्याला पाहिजे ते बटाटे माझ्या पिशवीत घालायचे. मी घरी घेऊन आल्यानंतर आपण म्हणायचे अरे काढ बा तुला कळलं नाही हे कसले बटाटे आणलेस? म्हणलं आजोबा ते म्हणाले की चांगले बटाटे तुला काढून देतो म्हणून मग ते आणले. अरे म्हणले आजोबाला सगळे बटाटे खपवायचे होते, तुला चांगले बटाटे आणायचे होते. या संघर्षात तुला आजोबा ओळखता आला नाही. मग असं काय दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं आजोबा तुम्ही कशाला त्रास घेता, तुमचं एवढं वय झालं, बसा मी बटाटे देतो. मग त्याचे जे दर्शनी बटाटे असतात का नाही ते शोचे मी बटाटे माझ्या पिशवीत टाकायला, म्हणाला काय मारतोस का काय धंद्यात मला?
माझे देखाव्याचे बटाटे जर गेले तर सगळं इथं गिराईकच येणार नाही. किंवा तू आतले बटाटे घे. म्हणजे म्हटलं तुमचे दाखवायचे बटाटे वेगळे आणि विकायचे बटाटे वेगळे आहेत काय? तो म्हणाला बाळ तुला ते खूप काळानंतर कळेल. त्या पाटील आजोबाचा आता नातू किंवा पणतू मला भेटतो आणि म्हणाले का तुमच्या घराण्यात मग चला की बाबा पण आता मला माणसं कळायला लागली की ते काय विकतात कशासाठी विकतात आपल्याला काय घ्यायचंय आणि त्याला काय घ्यायचंय द्यायचंय याच्यामधला संघर्ष कसा जिंकायचा ही बुद्धी ही मला यायला लागते. म्हणजे उद्याचं कळायला लागतं.